व्यापारी आणि बाजार समितीचे प्रशासन यांच्यामध्ये मतभेद झाल्याने बार्शीच्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील आपली दुकाने बंद ठेवून निषेध केलाय. आम्ही चर्चेला तयार आहोत, आमच्या अडचणी काय आहेत त्या नेमक्या समजावून घ्या. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, आम्ही कोणाचीही अडवणूक करीत नाही, आमचे तात्विक भांडण हे प्रशासनाबरोबर आहे, अशी माहिती दिनांक बार्शी मर्चंट्स असोसिएशन लिमिटेड बार्शीच्या वतीने देण्यात आली. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड मधील प्रशासन आणि व्यापाऱ्यांत मतभेद निर्माण झाले आहेत. दोघेही आपापल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने दसऱ्यापासून सर्व व्यवहार बंद आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून राजकीय व सामाजिक संघटनांनी मिळून मंगळवार दिनांक 3 मार्केट कमिटीवर मोर्चा काढण्यात आला होता. तर मागील काही महिन्यापासून प्रशासनाकडून होत असलेल्या जाचक कारवाईचा व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना असल्याने विविध प्रश्नांसाठी बुधवार दिनांक 4 एक दिवसीय बार्शी बंदची हाक देण्यात आली. विविध व्यापारी व कामगार संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबाबत अद्याप कसलाही तोडगा निघाला नसल्याने यापुढेही मार्केट कमिटीमधील व्यवहार बंद राहणार असल्याचे व्यापारी संघटनेने स्पष्ट केले.